हॅलो रिव्हन आजचा आपला हा व्हिडिओ आहे तो चिरा बांधकाम रिलेटेड आहे चिरा बांधकाम फायदे व तोटे या व्हिडिओला तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे म्हणून हा व्हिडिओसुद्धा चिरा बांधकाम रिलेटेड आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चिरा बांधकामची प्रोसेस कशी वर्क होते चिरा बांधकाम आपण कसं केलं पाहिजे तर त्यामध्ये चिरा बांधकाममध्ये चिऱ्याचं जे घर आहे त्या घराचा पाया भक्कम असणं गरजेचं आहे त्यासाठी जमिनीच्या खाली किती फूट आपण खुदाई करून आपण सोलिंग केलं पाहिजे तसेच जमिनीच्या खाली किती इंची चिरा बांधकाम आपण केलं पाहिजे तसं चौतऱ्यापर्यंत म्हणजे प्लिंथ लेवलपर्यंत चिरा बांधकाम आपण किती इंची केलं पाहिजे सुपरस्ट्रक्चरमध्ये आपण चिरा बांधकाम किती इंची यूज केलं पाहिजे हे तर आपण पाहणार आहोतच त्याचबरोबर चिरा बांधकाम संबंधित काही महत्त्वाची माहितीसुद्धा लास्टला सांगितली आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करा आणि अजूनही आपली प्रॉपर्टी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन इंटिरियर डिझाईन तसेच होम लोन रिलेटेड व्हिडिओ अपलोड होत असतात सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला सुद्धा विसरू नका चिरा बांधकामचं काम स्टार्ट करण्याआधी चिरा बांधकामचं जे टोटली प्लॅनिंग आहे म्हणजे चिरा बांधकामचं जे घराचं डिझाईन आहे जे प्लॅनिंग आहे ते टोटली Uh, फायनल होणं गरजेचं आहे कारण तुम्ही चिरा बांधकाम यूज करून तुम्ही स्लॅब कास्टिंग करणार आहात का पत्रा किंवा कौलारूमध्ये रुपिंग करणार आहात हे तुमचं आधीच डिसाईड असणं गरजेचं आहे जर तुम्ही स्लॅब कास्टिंग करणार असाल तर त्या बेसिसवर आपल्याला फाउंडेशन वर्क करावं लागेल आणि जर तुम्ही रुपिंग करणार आहात म्हणजे फार्महाऊस टाईप तुमच्या घराला लुक देणार आहात तर त्या केसमध्ये फाउंडेशन आहे ते आपल्याला लो बजेटमध्ये होऊ शकतं सो स्लॅब कास्टिंग आणि रुपिंग म्हणजे स्लॅब कास्टिंग तुम्ही करणार आहात का रुपिंग करणार आहात हे तुमचं आधीच डिसाईड होणं गरजेचं आहे कारण कर त्या टाईपमध्ये आपल्याला फाउंडेशन वर्क करायचं आहे जर तुम्ही चिरा बांधकाम करून जर तुम्ही स्लॅब कास्टिंग करणार असाल तर त्या केसमध्ये चिरा बांधकामचं जे फाउंडेशन वर्क आहे ते कसं असलं पाहिजे ते आपण पाहू तर त्यामध्ये जिथे तुमचं चिरा बांधकाम होणार आहे फाउंडेशन वर्कमध्ये तिथे तुम्हाला जमिनीमध्ये एक्स्कॅव्हेशन करावं लागेल म्हणजे खुदाई करावं लागेल खुदाईची साईज असणार आहे दोन फूट रुंद आणि तीन फूट खोल आपल्याला खुदाई करावी लागेल त्या त्यानंतर आपल्याला दगडामध्ये आपल्याला सोलिंग करून घ्यावं लागेल सोलिंग केल्यानंतर आपल्याला अत्रच बांधकाम जमीन लेवलपर्यंत करावं लागेल म्हणजे चौदा इंच जाडीचं आपल्याला अत्रच बांधकाम करावं लागेल अत्रच बांधकाम केल्यानंतर जर तुमचं बजेट असेल तर ते अत्रज बांधकाम तुम्ही चौतऱ्यापर्यंत म्हणजे प्लींथ लेवलपर्यंत ते अत्रज बांधकाम तुम्ही करू शकता आणि जर तुमचं बजेट कमी असेल तर जमीन लेवलपर्यंत तर तुम्हाला अत्रच बांधकाम करावं लागेल आणि जमीन लेवलच्या वरती तुम्ही थप्पी बांधकाम म्हणजे दहा इंच रुंदीचं तुम्ही थप्पी बांधकाम यूज करू शकता पण प्लिंथ बीम आपल्याला प्रोवाईड करावं लागेल प्लिंथ लेवलला तर तो प्लिंथ बीम आहे तो दहा बाय नऊचा तुम्ही प्लिंथ बीम प्रोव्हाइड करू शकता तर त्यामध्ये दहा इंच आहे ती म्हणजे जे चिरा आहेत त्याची रुंदी आहे चिराबांधकामची जी रुंदी आहे ती दहा इंच असेल आणि जी डेप्थ आहे म्हणजे जी हाईट आहे ती नऊ इंची असली पाहिजे तर त्यामध्ये जे स्टील आहे ते बॉटम बार आहेत ते तुम्ही बारा एम एम यूज करू शकता टॉप बार तुम्ही दहा एम एम यूज करू शकता आणि ज्या स्टिरप्स आहेत त्यासाठी तुम्ही आठ एम एमचा बार तुम्ही यूज करू शकता कॉन्क्रीटबद्दल जर बोलायचं झालं तर कॉन्क्रीटचं जे प्रपोशन आहे ते बारापाटी वाळू बारापाटी खडी आणि एक बॅक सिमेंट असं करून तुम्ही कॉन्क्रीट कास्टिंग करू शकता पी सी सी पी सी सी वर्क पी सी सी वर्क कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही जे प्लिंथ प्लिंट लेवलच्यावरती जे चिरा बांधकाम करणार आहात त्यासाठी तुम्ही दहा इंची चिरा बांधकाम तुम्हाला यूज करावं लागेल सात फूट लेवलपर्यंत सात फूट लेवलला पुन्हा एकदा एक लेंथेन प्रोवाईड करावं लागतं त्या लेंथेनची साईज आहे दहा बाय सहाचं तुम्ही लेंटेन प्रोवाईड केलं तरी चालू शकतं त्यामध्ये बॉटम बार तुम्ही दहा एम यूज करू शकता टॉप बार तुम्ही दहा मी एम यूज करू शकता आणि ज्या स्टिरप्स आहेत त्यासाठी तुम्ही आठ एम एमचा बार यूज करू शकता कॉन्क्रीटचं जे प्रोपोशन आहे ते सेमच तुम्ही बारापाटी वाळू बारापाटी खडी आणि एक बॅग सिमेंट करून तुम्ही लेंथेन कास्टिंग करू शकता त्यानंतर ज्या लेवलपर्यंत तुम्हाला बांधकाम घ्यायचं आहे हाईट घ्यायचं आहे त्या लेवलपर्यंत तुम्ही लेंथेनच्या वरती थप्पी बांधकाम करू शकता आणि स्लॅब कास्टिंग करू शकता चिरा बांधकाम करून जर तुम्ही पत्र्याचं किंवा कौलारू रुपिंग करणार असाल तर त्या केसमध्ये तुमच्या घराचं जे फाउंडेशन वर्क आहे ते कसं असलं पाहिजे म्हणजे ओवरऑल जे स्ट्रक्चर आहे ते आपण कसं असलं पाहिजे हे आता आपण पाहू तर त्यामध्ये जे जमीनच्या खाली जे आपल्याला खुदाई करायची आहे ती दोन फीट रुंद आणि तीन फीट खोल त्यानंतर आपल्याला स्टोनने ते सोलिंग करून त्याच्यावरती आपण जमीन लेवलपर्यंत अत्रच बांधकाम करायचं आहे जमीन लेवलपासून प्लिट लेवलपर्यंत तुम्ही थप्पी चिरा बांधकाम म्हणजेच दहा इंच जाडीचं तुम्ही दहा इंच रुंदीचं तुम्ही थप्पी बांधकाम प्लिंट लेवलपर्यंत तुम्हाला करायचं आहे प्लिंट लेवलला रिंग प्रोवाईड केली तरी चालू शकते नाही केली तरी चालू शकते सेफ साईड जर तुम्ही करणार असाल तर त्या केसमध्ये तुम्ही दहा इंच रुंदीचं आणि सहा इंच जाडीची तुम्ही रिंग प्रोवाईड करू शकता त्यामध्ये जे स्टील आहे ते बॉटम बार तुम्ही दहा एम एम यूज करू शकता टॉप बार आहे ते तुम्ही दहा एम एम यूज करू शकता आणि ज्या रिंग्स आहेत त्या तुम्ही आठ एम एमच्या प्रो यूज करू शकता आणि जे कॉन्क्रीट प्रपोशन आहे ते तुम्ही बारापाटी वाळू बारापाटी खडी आणि एक बॅग सिमेंट असं तुम्ही कॉन्क्रीट प्रोपोशन यूज करून तुम्ही ती रिंग आहे ती कास्टिंग करू शकता पी सी सीचं वर्क आहे ते कम्प्लीट झाल्यानंतर पी सी सी म्हणजे प्लिंथ लेवलच्या वरती जे, लेवल जे तुम्ही बांधकाम करणार आहात ते बांधकाम तुम्ही सात इंची करू शकता म्हणजे कुडी बांधकाम त्याला तर आपण चिरा बांधकाममध्ये कुडी बांधकाम हा टाईप आहे तर ते सात इंची थिकनेसचं तुम्ही कुडी बांधकाम करू शकता कुडी बांधकाम म्हणजे समजा आपली चिऱ्याची साईज वेगवेगळ्या टाईपची येते पण आपण कन्सिडर करू की आपला जो चिरा आहे तो सात इंच नऊ इंच आणि चौदा इंच अशी चिऱ्याची साईज आहे तर चिऱ्याची जी ओरिजिनल रुंदी म्हणजे नऊ इंच जी रुंदी असणार आहे ती आपण कुडी बांधकाममध्ये उंची म्हणून यूज करतो त्याला आपण कुडी बांधकाम असे म्हणतो तर कुडी बांधकाम युज करण्याचा आपल्याला बेनिफिट असा आहे की नंबर ऑफ चेड आहेत ते आपल्याला कमी लागतात त्यामुळे मटेरियल कमी लागतं लेबरची जी कॉस्ट आहे ती आपल्याला कमी येते म्हणजे ओवरऑल जे कुडी बांधकामचं जे बजेट आहे ते आपल्याला कमी येतं पण या केसमध्ये आपल्याला स्लैब स्लैब कास्टिंग करू शकत नाही कारण कुडी बांधकाम आपण यूज केलं आप आप तर स्लैब कास्टिंग करू शकत नाही तर आपल्याला तिथे पत्र्याचं किंवा कौलारूचं आपल्याला रुपिंग करावं लागतं तसेच सात फीट लेवलला आपल्याला लेंटेनसुद्धा प्रोव्हाइड करावं लागतं तर त्या लेंटेनची साईज असणार आहे सात रुंदीचं आणि सायनचं जाडीचं आणि त्यामध्ये जे स्टील आहे ते सेमच बॉटम बार आणि बार आहेत ते तुम्ही दहा एम एम यूज करू शकता आणि ज्या स्टिरप्स आहेत त्यामध्ये आठ एम एमचे बार यूज करू शकता कॉन्क्रेट पाटी बारापाटी वारू बारापाटी खडी एक बॅग सिमेंट तर असं करून तुम्ही लेन्टेनसुद्धा कास्टिंग करून रुपिंग वर्क आहे ते तुम्ही कंप्लीट करू शकता आपल्या चॅनलवर रुपिंग रिलेटेड एक सेपरेट व्हिडिओ अपलोड होईल तसेच स्लॅब कास्टिंगसुद्धा आपण कसं करायचं आहे त्या रिलेटेडसुद्धा आपल्या चॅनलवर एक एक व्हिडिओ अपलोड होईल so, सो अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चिरा बांधकाम रिलेटेड तुम्हाला आणखीन काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कमेंट करून कळवू शकता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू